पुणे डिस्ट्रिक्ट होजियरी रेडीमेड अँड हँडलूम डीलर्स असोसिएशनच्या नूतन कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, व्यापाराच्या बदलत्या संकल्पनांशी इथल्या व्यापाऱ्यांना सुसंगत करण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. बघूयात या संदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष मनोज सारडा काय म्हणाले. पुणे डिस्ट्रिक्ट होजरी रेडीमेड हँडलूम डीलर्स असोसिएशनला आज 30 वर्ष होत आहेत. 1992 साली स्थापन केली होती आणि पुण्यातील होलसेल कापड व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि आमच्याबरोबर असलेले जे काही आमचे कामगार सेवक वर्ग आहेत त्यांचंही तत्न पुढे आपल्याला त्यांनाही कसं घेता येतील नेता येईल त्यांच्या काही समस्या असतील त्या सॉल्व करणे त्यांना मदत करणे ह्या हिशोबाने ते चालू केलं होतं. त्याच गोष्टीला आज बघता बघता 30 वर्षं झाली. काळानंच्या काळ्या रूपाने आवश्यकता होती काळाची त्यामुळे ऑफिस हे केलं. येणाऱ्या डिजिटल युगामध्ये नवीन बिझनेसच्या ज्या काही पद्धती येत आहेत त्या सगळ्या नवीन पिढीला आमची याच्यामध्ये जी काही नवीन पिढी आहे येते आहे थोडीफार मुळात म्हणलं तर फार थोड्या प्रमाणात येते पण त्यांना प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टिकोनातनं आम्ही ऑफिस करायचं आयोजन केलं. या ऑफिसमध्ये आम्ही प्रोजेक्टर फुल टाईम ऑफिस असिस्टंट वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवून आणि येणाऱ्या डिजिटायझेशनमध्ये म्हणजे आज चायनाची जी काही येते आहे किंवा इथले मोठे प्लेयर जे आहेत ते गारमेंटमध्ये यायला लागलेत. पूर्वी छोटे मॅन्युफॅक्चर होते. कापड व्यवसाय म्हणजे हा रेडीमेड गारमेंट्स व्यवसाय छोट्या घराघरांमधला व्यवसाय होता. टेलरिंग टाईपचा बिझनेस हळूहळू इंडस्ट्रीमध्ये रूपांतर झाला. त्याला पुढे आणखीन जे काही एक्सपोर्टपर्यंत ज्या सीमा आहेत त्या सीमा आम्हाला पार करायच्या आहेत. आत्ता आमचा जे काही ट्रेड आहे तो महाराष्ट्र पुरता आहे तर आता तो आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आणि रादर भारताच्या बाहेर कसा न्यायचा त्या दृष्टिकोनातून आम्ही हे ऑफिस केलं आहे. आम्ही 2016-17-18 मागील तीन वर्षामध्ये B2B एक्झिबिशन आयोजन केलं होतं. व्यापाऱ्यांसाठी काय नवीन दरवर्षी वर्षातनं 2 वेळा सीझन ट्रेंड होतो चेंज होतो दिवाळीकरता आणि समर करता. तर दिवाळीचा एक मोठा फेस्टिवल सीझन असतो त्या अनुषंगाने आम्ही एक्झिबिशन्स हेल्ड केले. फार उत्तम प्रतिसाद मिळाला. पुण्याच्या आजूबाजू परिसरांना अगदी कोल्हापूर सोलापूरपासून सगळे व्यापारी येऊन त्यांनी नवीन ट्रेंड्सचा आणि इथल्या व्यापाऱ्यांची ओळख झाली इथला व्यापार वाढला त्याने असंच पुढे सातत्याने व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही ऑफिसचं प्रयोजन केलं आहे. हे ऑफिस आता हे नुसतंच PDHRH असोसिएशन आमच्या असोसिएशन पुरतं राहिलं नसून हे सगळ्या सदस्यांचं तर आहेच आहे सेवक वर्गांचंही आहे आणि याच्यामधल्या पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ह्या सगळ्यांनी सहभाग होऊन आणखीन कसा प्रत्येकाचा आपापला गायडन्स किंवा काही विचार असतील तर ते यांनी जरूर इथं मांडावेत. ते कसे आपल्याला पुढे नेता येईल याच्याकरता हे ऑफिस केलं आहे आणि सगळ्यांचा हक्काच आहे. सगळ्यांनी इथं येऊन त्याचा संपूर्ण पुरेपूर उपभोग घेऊन आपला व्यवसाय वृद्धीला न्यायलाच पाहिजे. आमचं ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी बाजीराव रोडच्या इथे पुणे टेलिफोन भवनच्या शेजारी प्रेस्टीज पॉईंट म्हणून जी इमारत आहे तिथे फर्स्ट फ्लोअरवरती आहे. कुमार प्रेस्टीज पॉईंट शुक्रवार पेठ चिंचेच्या तालिमीजवळ.